Pro has a shelf life of 2 years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos. But now, you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. कणकवली शहरात इमारतीचं बांधकाम सुरू असताना बांधकाम कोसळलं, त्यात एका कामगाराचा हात कोपरापासून तुटला तर काही कामगार जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स वाढीव बांधकाम सुरू होतं, त्यावेळी बीम हातावर पडून परप्रांतीय कामगाराचा हात कोपरापासून तुटला तर यात काही कामगार जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हात तुटलेल्या कामगाराची प्रकृती गंभीर आहे. कणकवली मध्ये मुख्य चौकात असलेल्या लक्ष्मीच कॉम्प्लेक्स, या कॉम्प्लेक्स मधील एका बाजूची इमारतीचा एका भाग कोसळलेला आहे आणि ह्या इमारतीची ही भिंत कोसळली आपण पाहत आहोत. कशा प्रकारे ही भिंत कोसळली आपल्याला दिसते आहे आणि ही भिंत कोसळल्यानंतर एका कामगार जो इथे काम करत होता भिंतीचं, त्या कामगाराचा हात त्याच्यामध्ये तुटलेला आहे आणि तो दुखापत झाले आणि हात तुटल्यामुळे त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे भिंत आहे ती तुटलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे जी भिंतीचे सगळं गज पडलेलं आहे आणि एक कामगार खरोखरच जखमी झालेला आहे. येथील नागरिक जे आहेत त्यांचे म्हणणे आहे की येथील जे गाळेधारक आहे यांचे म्हणणे आहे की काम सुरू असताना आम्हाला सांगितले गेले पाहिजे होते, पण त्यांना कोणीही पूर्वकल्पना दिली नसल्यामुळे याच्यामध्ये जो एक कामगार जखमी झालेला आहे आणि येथील जे व्यापारी आहेत त्यांचे म्हणणे होते की आम्हाला इथे काम सुरू असताना आधी कल्पना द्यावी, जेणेकरून आमची हे गाळेधारक आहेत ते खाली राहतात, डॉक्टर आहेत जे पेशंट येतात असतात, त्यामुळे कुणालाही दुखापत होऊ नये हीच काळजी आम्ही घेतली असते. त्यामुळे हे जर सांगितले असेल तर कुठलीही अशी अपघाती घटना घडली नसती. त्याबरोबर आनंद तांबेसह उमेश भुचडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. या घटनेनंतर कॉम्प्लेक्सचे गाळेधारक चांगलेच संतापलेत. कुठलीही पूर्वकल्पना न देता हे बांधकाम सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी रुपेश आंबेडकर, दामोदर सावंत, दीपक बुकम, सचिन तांबे, योगेश तांबे, संजय सावंत, मेघा शेट्टी, स्नेहा तारकर, प्रवीण डांबरी उपस्थित होते. कामगाराचा हात तुटला, आम्हाला खाली कमर्शियल कॉम्प्लेक्स असताना कुठच्याही प्रकारची कल्पना दिलेली नाही, म्हणजे कुणालाच माहिती नाही की वरती काय काम चालू आहे. ते बरं खालून रहदारी आहे, तिथे कुठल्याही दोन्ही बाजूला ते बंद सुद्धा केलेलं नाही आहे, अगदी जिंधासपणे काम चालू होतं, खालून लोक वावरत आहेत, तर असं मनमानीच नाही का वाटत. आज इतकी वर्ष आधी सोसायटी नाही आहे, सोसायटी नसल्यामुळे हे जरी प्रॉब्लेम झाले तरी आज कोणाचा तरी नाग घेऊ जाणार असता, कारण ही वाट येणारी जाणारी वाट आहे. ती वाट पूर्णपणे म्हणजे तुम्ही काम करा, आमचं म्हणणं नाही, पण तुम्ही कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यांना सांगा आधी, त्याच्यानंतर रस्ते पूर्णपणे बंद करा आणि काम करा. आज जर कोण तिकडनं पूर्ण जीव जाणार असेल आणि एक कोणते डॉक्टर आहे, विशेष कोणते डॉक्टर पेशंट त्यांची तिकडनं त्या रस्त्याने येत असतात, आज ते कोण तेवढ्या वेळात बंद करून गेले होते म्हणून ठीक आहे, तर ते जर पेशंट येणारे वगैरे असते तर तेवढ्याला पडलं असतं. की आमच्यातल्या एखादा कोणतरी पटकन बाहेर जातो, मोटर बंद करायला किंवा मोटर चालू करायला पटकन आम्ही बाहेर आत बाहेर जात असतो, ते जर उद्या एवढं पडलं असतं तर कोणाला तरी कल्पना कॉम्प्लेक्सवाल्याच्या गाळेधारकांना कल्पना देणं गरजेची होती. आता बघा सगळी कम्युनिटी आम्ही बसून ठरवू काय करायचं ते. या घटनेवरून बांधकाम ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.